गावरंतडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे कारलं. कारलं म्हणले की सगळ्यांचे नाक मुरडले जातं, पण आपण अजिबात बिना कडू कारलं करणार आहोत की जे पूर्णपणे गोड राहील, कडू राहणार नाही. आता त्याच्यासाठी सामान आहे, ही 1/2 किलो कारली घेतलेली आहेत. 1/2 किलो कारली आहेत, 1/2 किलो कारली घेतलेली आहे. एक चमचा मीठ, लाल मिरची पावडर आहे, लाल तिखट आहे, काळा मसाला आहे, हळद आहे, जिरं आहे, मोहरी आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, परत आपलं खोबरं आहे, 1/2 वाटी खोबरं आहे, 1 वाटी शेंगदाणा आहे, आणि थोडीशी चिंच, लिंबा एवढी चिंच घ्यायची, आणि थोडासा गूळ. शेंगदाणे खोबरं भाजून घेणार आहोत आणि कारली कट करणार आहोत. कढई तापवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल आणि जिरं मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे. जिरं मोहरी तडतडतील. आपण आता कांदे कारले कट केलेले आहेत. अशा प्रकारे कारले कट केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते हे असं पाका करायचा. आणि त्याच्यामध्ये ही सुरी आहे ना, अशी सुरी घालून फिरवायची. फक्त पूर्ण सुरी घालून फिरवली की ते मनाने निघतं, सगळं सामान साली आतमधल्या बियाने मी निघतात. त्याच्या परत एकदा दाखवते, गोल करून फिरवलं ना पूर्ण बिया निघतात. पूर्ण बिया काढून घ्यायच्या, त्याच्या पूर्ण रिकामं करून घ्यायचं, कारण की बियांनी कडू लागतं कारलं. बिया सगळ्या काढल्यानंतर मग कारल्याला अशी उभी चीर द्यायची, पूर्ण चिरायचं नाही, थोडीशी चीर द्यायची उभी अशी. आणि आता आपलं हे वाटण केलेलं आहे. आपण हे मग अशी शेंगदाणे खोबरं लसूण आणि ह्याचं वाटण केलेलं आहे. ते मसाला आता याच्यामध्ये आल्हाद भरायचा. आतमध्ये सगळ्या कारल्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा. कारलं लय फाकवायचं नाही, ते तुटतं नाही. तर आपली कारली पूर्णपणे भरून झालेली आहे. सगळी पूर्ण अशी दाबून दाबून भरायची, पूर्ण दाबून दाबून भरायची कारली, जेणेकरून ते पूर मसाला चांगला लागला पाहिजे. आता आपण हे कारली आता त्या ही का मागे सर ही कारली आता ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. आपण चांगली परतून देणार आहोत. पूर्ण 5 मिनिट असं परतून द्यायचं. ती परतल्यानंतर त्याच्यावरती आपण मग मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून द्यायचं. मग आपण ते घट्ट पातळ बघून करायचं. जर आपल्याला रस्सा हवा असेल तर रस्साही करू शकतो आपण त्याच्यात. जर कोरडा हवा असेल तर कोरडं. मला लपतपीत लागतं मध्यम, म्हणून मी थोडंसं जास्त हे केलेलं आहे. शिजून मग थोडंसं पाणी आटचं. पूर्ण 5 मिनिट असं परतून द्यायचं. ती परतल्यानंतर त्याच्यावरती आपण मग मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून द्यायचं. मग आपण ते घट्ट पातळ बघून करायचं. जर आपल्याला रस्सा हवा असेल तर रस्साही करू शकतो आपण त्याच्यात. जर कोरडा हवा असेल तर कोरडं. मला लपतपीत लागतं मध्यम, म्हणून मी थोडंसं जास्त हे केलेलं आहे. शिजून मग थोडंसं पाणी आटचं. अशा प्रकारे आपलं तयार आहे कारलं. परफेक्ट असं शिजलेलं आहे. ते सुरी टाकून दाखवते. हे बघा पूर्ण शिजलेलं आहे. आतमध्ये पण मसाला पूर्ण शिरलेला आहे त्याच्यात. असं पूर्ण लपतपीत कारलं करायचं की जेणेकरून भाजीसोबत चपातीसोबत आपल्याला खाता येतं. आणि हे कारलं अजिबात कडू लागत नाही.